नमस्कार, मी अर्चना, गावकडच्या रेसिपी चॅनलवर तुम स्वागत। आम्ही तुम्हाला गावरीची शेंगाची एकदम गावरान पद्धतीची भाजी दाखवणार आहे। खायला एकदम टेस्टी, एकदा जर बनवलं तर सारखंच बनवता एवढी खमंगाशी भाजी। तर पूर्ण व्हिडिओ पा, रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी गावरी शेंगा अशा कट करून घेतलेल्या आहेत। गावरी शेंगा टाकायच्या अगोदर गॅसच्याच मोठी ठेवून शेंगाला डाकपडेपर्यंत शेंगा अशी व्यवस्थित भाजून घ्यायच्या। तिथं शेंगा व्यवस्थित भाजून झालेले आहेत, डाक पडलेले आहेत त्यावर। तर आता गॅसच्याच कमी करायची, यामध्ये पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर नुसतं थोडंसं उकळून घ्यायचं। पूर्ण उकळी आलेली आहे, काढून घेऊ आपण। भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। लगेच यामध्ये पटकेलेला कांदा टाकायचा। कांदा आणि खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजत आलेले गॅसच्यात कमी करायचे। आता इथं मी 2 चमचे धने घेतलेले आहेत। धने टाकल्यानंतरही छान असं भाजून घ्यायचं, गॅसच्यात कमीच ठेवायचे। धनेही भाजत आलेले आहेत, छान असा सुगंध सुटलेला आहे। इथं मी तीळ घेतलेले आहेत, तीळ टाकायचे। तेल टाकल्यानंतरही छान असं भाजून घ्यायचं, खमंगाचा सुगंध सुटेपर्यंत, तिळाचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं। गॅसच्याच कमीच ठेवायची। तीळ भाजून झालेले गॅस बंद करायचं थोडं वेळ। त्या भाजून घेतलेल्या साहित्यामध्ये लसूण टाकायचं, थोडीशी कोथिंबीर। आता हे अगोदर सुक्क असं मिक्सरला बारीक करायचं, नंतर गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं। तेल टाकायचं, यामध्ये आता हे वाटण बनवलेलं टाकायचं। कमी ठेवायचं तेल टाकल्यानंतर। तर इथं सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे, फक्त कोथिंबीर आणि लसूण कच्चं आहे, तेवढं परतेपर्यंत परतून घ्यायचं। यामध्ये हळद टाकायची, लाल मिरचीची पूड, लाल तिखट। तिथे मी गोडा मसाला टाकत आहे, गोडा मसाला गॅसच्यात कमी ठेवून छान असं परतत घ्यायचं। कमी आचेवर छान असा सुगंध सुटेपर्यंत, रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे। यामध्ये आता हे शेंगा टाकायचं, शेंगा टाकल्यानंतरही व्यवस्थित असं परतून घे। इथे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे। यामध्ये गरजेनुसार गरम पाणी टाकायचं, जसं पातळ किंवा दाटसर असा रस्सा लागतो त्यानुसार पाणी टाकायचं, गरम पाणीच टाकायचं। गॅसच्याच वाढवलेली आहे, चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं। उकळी आलेली आहे, गॅसच्याच कमी करायची। व्यवस्थित अशा शेंगा शिजवून घ्यायच्या। त्या कवड्या शेंगा असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला। भाजी तयार झालेली, गॅस बंद करून टाकायचा। यावर कोथिंबीर। ही तयार झाली गावरान चवीची गावरी शेंगाची भाजी। नक्की बनवून पहा एकदम छान अशी ही गावरी शेंगाची गावरान चवीची भाजी। तिथे मी दाटसर अशी बनवलेली आहे, तुम्ही याचा रस्साही बनवू शकता। तर कशी झाली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या छान अशा रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा।